नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी कृषी दूत शुभम सपकाळे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आपण सर्वांनी एक घोषणा ऐकली असेल, शेतकरी राजा जागा हो, विकासाचा धागा हो। याचा नेमका अर्थ काय? शेतकऱ्याने आपल्या शेतीतून कसं किफायतशीर पीक घ्यावं व अस्मानी संकटाला कसं तोंड द्यावं, गट शेतीचे फायदे काय, या सर्व प्रश्नांची उत्तर घेण्यासाठी आज आपण चोपडा तालुक्यातील चुंचाळे गावातील मनोज पाटील यांच्या शेतात आलो आहोत। त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगाची माहिती आज आपण घेणार आहोत। तसेच गट शेतीचे महत्त्व परिसरातील लोकांना कळावे यासाठी आपण त्यांच्याकडनं अनेक प्रश्नांची माहिती घेणार आहोत। आता मी हे जीवामृत कसं तयार केलेलं आहे हे तुम्हाला थोडक्यात सांगतो। जीवामृत बनवताना मी याच्यामध्ये देशी गाईच्या 2 लिटर गोमूत्र घेतलेलं आहे आणि ती देशी गाईच्या 2 किलो शेण घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1/2 किलो गूळ आणि पावशेरभर आपला चण्याचं जे बेसन असतं ते बेसन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 20 लिटर पाणी टाकलेलं आहे। ते जीवामृत बनवताना आपल्याला जवळजवळ 3 दिवसापर्यंत वाट बघावी लागेल, कारण की 3 दिवसामध्ये ते ॲक्टिवेट होईल आणि 7 दिवसपर्यंत राहू शकतं। ते 7 दिवसाच्या आत त्याला आपल्याला फवारीसाठी वापरायचं आहे। तसं नाही केलं तर मग ते जीवाणू जे असतात त्याचे ते मरायची सुरुवात होऊन जाते। त्याच्यामुळे हे झालं जीवाणू आपल्याला फवारणीसाठी आणि ते उत्तम बुरशीनाशक पण आहे। आता हे तांदळाचं जे पीठ आहे ते दळलेलं आहे मी, ते तुम्ही बघू शकता, पांढरं शुभ्र आहे ते आणि त्याला मी दळून घेतलेलं आहे। 1 किलो तांदूळ आहे त्याला पावडर केलेली आहे आणि त्याला गरम पाण्यामध्ये उकडत्या पाण्यात ते पीठ टाकून शिजून घेतलेलं आहे आणि त्याला 10 लिटर पाण्यामध्ये हलवून त्याची पेस्ट तयार करून घेते आणि हे प्रमाण आपल्याला एका पंपाला हे 1 लिटर आणि हे जीवामृत 1 लिटर असं फवारायचे। त्याच्यापासून आपल्याला पांढऱ्या मुळांची एकदम वाढ होईल पिकाची आणि पांढऱ्या मुळाची वाढ झाली की आपल्या पिकाचे अन्न ग्रहण करण्याची ताकदसुद्धा वाढेल। 5 वर्षापासून सेंद्रिय शेती करतोय आणि त्या सेंद्रिय शेतीमध्ये आम्ही जास्तीत जास्त जीवामृतचा वापर करतो। जीवामृत वापरल्यापासून आम्हाला बरेच रिझल्ट मिळाले। त्याचे बाहेरून आणायची जी औषधी होती ती आमची बरीचशी कमी झाली आणि त्याच्यामुळे आमचा खर्चही वाढला, त्याच्यामुळे आमचं उत्पन्न पण सुद्धा फरक पडलेला आहे आणि प्लस आम्ही कीटकनाशकसुद्धा कमी वापरतो। त्याच्यासाठी आम्ही कीटक जर पडले आमच्या याच्यावर आम्ही 10 पर्णी अर्क्याचासुद्धा वापर करतो, 10 प्रकारचे पाला गोळा करतो आणि त्याला मग जवळजवळ 30 दिवसापर्यंत आम्ही त्याला सडवतो आणि मग ते वस्त्र गाळ करून आम्ही त्याच्यावर फवारणी करतो पिकावर। त्याच्यामुळे आम्हाला बरेच चांगले रिझल्ट मिळाले त्याच्यापासून। मला म्हणायचं आहे शेतकऱ्यांना, तुम्हीसुद्धा याचा वापर करा, वाटलंच तुम्हाला एकरभरमध्ये वापर करा, रिझल्ट मिळाले तर पुढे वाढवा। पण अतिशय बिना खर्चीची वस्तू आहे आणि आपल्याला विकत काही जाणायचं नाही, जे काही आपल्या घरात आहे त्याच्यामधूनच ते बनवायचं आहे। एक वेळा वापरून बघा तुम्ही, रिझल्ट चांगले, फायदे चांगले आणि आपल्या शरीरासाठीसुद्धा ते उपयोगी आहे। बुवा हे जे पेस्टिसाईड वापरतो आपण त्याच्यापासून आपल्या शरीरालासुद्धा ते घातक आहे, एवढंच म्हणायचं आहे मला। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला मनोज पाटील काहीतरी आवाहन करू इच्छितात ते आपण ऐकूयात। एकच आवाहन करू इच्छितो शेतकरी बांधवांना, खूप केली दुनियादारी, आता वापरूया आधुनिक तंत्र सारी आणि करूया शेती खूप भारी। मी इथं जवळजवळ 29 लोकांची गट शेती आहे, समर्थ शेती सेंद्रिय शेती गट, तर आम्ही सर्व एकत्र शेती करतो। जे काही प्रॉब्लेम असतात ते आम्ही एकमेकांना सांगून ते सॉल्व करतो आणि जो माल निघाला आमचा तोसुद्धा आम्ही एकत्र विकायला जातो। त्याच्यामुळे आम्हाला एक फायदा झाला की आमच्या मालाला भाव पण चांगला मिळाला आणि जे काही आमची समस्या आहे ती समस्यांवर समाधानसुद्धा मिळालं, एवढंच मला म्हणायचं आहे। तर तुम्हीसुद्धा गट शेतीकडे वळावं।